सोनाली चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि आता सध्या आपल्या सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत, तर सकाळ संध्याकाळ तर त्यांची आरती होतेच। आणि माझ्या बाप्पांची जरा जास्त वेळेस होते, म्हणजे कसं प्रत्येक वर्कशॉपला जाण्याआधी करतो आम्ही दोघही, पण ओवाळ तो ताटतो आणि तो गेल्यानंतर मम्मी देवघरातल्या देवांची पूजा करते ना, तेव्हा पाच आरत्या करते, मम्मी परत गणपती बाप्पाची करते आणि मग स्वामी समर्थ महाराजांची करते, नंतर मग महादेवाची करते, दुर्गा मातेची करते आणि शंकर महाराजांची करते, सेम संध्याकाळी। तर आता आम्ही दोघच आहोत, तर चार वेळेस तर आरती होतेच बाप्पांची, आरती तर करतेच। पण माझ्याकडे जे पुस्तक आहे ना, हे बघा, नित्य सेवा स्तोत्र, बरेच वर्ष झाली या पुस्तकाला, मी कुठून घेतलंय मला तेही आठवत नाही, म्हणजे कुठल्या केंद्रातनं घेतलं, कारण मी बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे राहिली केंद्रामध्ये जायची, तर कुठून घेतलं हेही आठवत नाही मला। तर या माझ्या पुस्तकामध्ये 28 पेज नंबरवर गणपती बाप्पाच्या ज्या ज्या सेवा दिल्या आहे त्या मी सर्व वाचते। त्याच्यामध्ये आहे गणपती अथर्व शीर्ष, ते मी म्हणते। त्यानंतर जी फलश्रुती दिली आहे ती पण मी वाचते। त्यानंतर गणपती स्तोत्र जे की आहे श्री गणेशाय नमः नारद उवाच, ते माझं तोंडपाठ आहे, ते मी एरवी पण रोज म्हणत असते, तर या सेवेमध्ये मी गणपती स्तोत्र पण म्हणते। त्यानंतर ऋणहरण श्री गणपती स्तोत्र, ते आहे इथे पुढे दिलेलं, तर ते पण मी वाचते। तर ऋणनाशक हरिद्रा गणेश स्तोत्र आहे, ते मी म्हणते। त्यानंतर सरस्वती स्तोत्र दिलेलं आहे गणपती सेवेमध्ये। त्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र दिलेलं आहे। त्यानंतर नवग्रह स्तोत्र दिलेलं आहे। तर या सर्व सेवा या पुस्तकामध्ये नित्य सेवा स्तोत्र मध्ये गणपतीची सेवा म्हणून दिलेली आहे। तर मग हे सर्व मी म्हणते दिवसातनं एकदा, एकतर सकाळी किंवा मग संध्याकाळी लक्ष्मी यायची वेळ झाल्यानंतर। तर हे सगळं वाचते। आज मी अशी ब्लू कलरची कुर्ती वेअर केली आहे आणि हे बघा, जेव्हा मी आरती करते ना, मी काल तुम्हाला सांगितलं असं हळद कुंकू लावून घेते, पण मग ते जरा वेळात गर्मीने जातं असं इकडे तिकडे होऊन। तर ऍक्च्युली करीनाला आता 2-3 दिवस सुट्ट्या होत्या, तर तिचा मला फोन आला होता की मम्मा मला फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी आहे तर मम्मी येते, पण तिला ना थोडं ट्रॅव्हल केलं की त्रासच होतं तिला। मी सांगते ना तुम्हाला नेहमी की तिला डस्टची वगैरे ऍलर्जी, स्किनला तिच्या प्रॉब्लेम होतात। तर मग डर्मेटॉलॉजिस्ट कडे गेली होती त्या दिवशी, तर डॉक्टरने तिला तेच विचारलं की तू ट्रॅव्हल केलं का वगैरे, तर मम्मी म्हटलं आत्ताच गेली आहे, 2 दिवस झाले, आणि परत म्हणते की मला अनंत चतुर्दशीला पण यायचंय, परत आता येणार, परत सोमवारचं कॉलेज अटेंड करायला, सोमवारी सकाळी उठेल म्हणे, जशी परवा गेली 6 उठेल, 7 बस पकडून कॉलेजला जाईल आणि परत विसर्जनच्या वेळेस येईल। तर मम्मी तिला म्हटलं आता मला वाटतं तर खूप आपल्याला नाही का मुलगी घरी यावी, पण मग ज्या गोष्टीपासून तिला त्रास होतो एवढा प्रा 3-4 तासाचा प्रवास, 4-5 तासाचा परत यायचं परत जायचं, आणि तिची जी रूममेट आहे ती पण घरी आलेली, त्यांच्या घरी गौरी असतात म्हणून, तर मग ती एकटीच आहे। तर मी तिला म्हटलं कशाला ये जा जा करते बेटा, आता ते पण ते तुझं घर आहे ना म्हटलं, तू थांब म्हटलं तुझ्या घरी आणि स्वतःची केअर कर, काही तुझं इनकम्प्लीट असेल पोर्शन, नाही म्हणे माझं काहीच इनकम्प्लीट नाहीये, म्हटलं ठीक आहे नाही जरी आहे तरी पण तू स्टडी कर, काही कबड अरेंजमेंट असेल, काही कामं करायचे असेल असं थोडाफार त्याच्यामध्ये वेळ घालव, वाटल्यास तर मग मला कॉल करत जा म्हटलं मधून मधून। मग म्हणे मी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचा विचार करते, म्हटलं हो देवाला जा ना तू, म्हटलं बघ म्हटलं तुझ्या हो माझी फ्रेंड येईल म्हणे कोणी ना कोणी, तर मग मी जायचा विचार करते, उशिरा जाईल म्हणजे गर्दी नाही राहणार, म्हटलं खूपही उशीर नको करू, ठीक आहे म्हटलं जातो। आता मला स्वयंपाक करायचा, कालची बरीच खिचडी, कारण मी सकाळी माझ्याकडून जास्त होऊन गेली होती आणि मग ती उरली होती, आणि रात्री आमचं जेवण पूजाकडे झालं, तर फ्रीजमध्ये बऱ्यापैकी खिचडी आहे, तर मी आता फक्त भाजीपोळी करण्याचा विचार करते। मी काय केलं, मी जेव्हा चहा घेतला बाप्पाला चहाचा नैवेद्य दाखवून दिला, कारण आपण स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वगैरे वापर होतोच, आता हो काही ताई स्ट्रिक्टली हे फॉलो करत असतील, जोपर्यंत बाप्पा आहे तोपर्यंत कांदा लसूणच नसेल टाकत, किंवा जैन लोक पण हे सगळे नियम पाळतात, पण नाही आमचा स्वयंपाकात वापरला जातो। हो त्या दिवशी बाप्पांच्या स्थापनेच्या दिवशी मी स्वयंपाक जो केला होता नैवेद्याला त्यात बिलकुल कांदा लसूणचा वापर नव्हता केला, आणि मी जर तसं सांगू तुम्हाला तर माझ्या दोन्ही साईडला नाही हा नियम तरी नाही, म्हणजे मी तरी नाही बघितलंय, आणि करतही असतील कोणी फॉलो तर आय डोंट नो, बट मी तरी नाही करत। आणि आपण कसं बाप्पाला काहीतरी वेगळं बनवतोच, दुसऱ्या दिवशी मी बेसनचे लाडू केले, आता काल मला बाप्पांसाठी उकडीचे मोदक आणायचे होते,
परंतु ते बंद असल्यामुळे मम्मी काल बाप्पांना नैवेद्यासाठी करंजी घेऊन आली. बघू मी पण करेलच उकडीचे मोदक. बाप्पा आहे तोपर्यंत वैयक्तिक मला स्वतःलाही उकडीचे मोदक खायला खूप आवडतं. तर चला आता एक दोन वेळेस मशीन लावून झालं, कपडे वाट टाकून झाले, व्हिडिओ एडिट करून झाला आणि आता म्हणजे अक्षरशः जेवणाची वेळ झाली. प्रतीक येत नाही वेळेवर, मग काय आधी करून ठेवायचं. तर मग आता स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक केल्यावर त्याला फोन करेल की ये रे बाबा जेवायला असं. आयब्रोज पण बऱ्याच ग्रो झालाय, बघू आता करेल एक दोन दिवसामध्ये. चला आता स्वयंपाक करून. इतकं सुंदर दृश्य आहे, काय सांगू तुम्हाला. मी पाऊस पडतो तर आहेच, परंतु लांब लांब इकडे जी ग्रीनरी आहे ना, आणि इवन या बिल्डिंगच्या मध्ये सुद्धा असा फॉग. आज सकाळपासूनच मी कंटिन्यू बघते, मी तुम्हाला जरा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते. असा पूर्ण ह्या ग्रीनरीमध्ये असा फॉग, ढग असे अक्षरशः म्हणजे ढग जमिनीला भिडले किंवा असे ते झाडं वगैरे ढगांना भिडले असं दृश्य दिसतंय. खूपच सुंदर, खूप सुंदर वातावरण आहे ते बघा. मस्त थंडगार हवा सुटली छान अशी. इकडे तर असं वाटतं बघतच बसावं, इतकं सुंदर दिसतंय. आणि अचानक एकदम प्रचंड जोरात असा छान पाऊस सुरू झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूपच जोरात. चला आतमध्ये पाणी यायला लागलं घरामध्ये. मी इथून गेल्यापासून हा मुलगा प्रचंड बेशिस्त झालेला आहे, म्हणजे मला असं कधीच वाटलं नव्हतं की हा असा वागेल. आता 3:15 हा घराबाहेर पडतोय, मित्रांच्या घरी जायचंय म्हणून असा त्याने कुर्ता वगैरे घातलाय. मी विचारलं किती वाजेपर्यंत येशील, तर सांगतो रात्री 10-11 वाजेपर्यंत. म्हणजे असं कोणतं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चालला की रात्री 10-11? रात्री एकाच्या घरी, लास्टच्या घरी चालू. तिथं सत्यनारायण आहे, जेवण आहे, मग सगळे मित्र भेटणार, गप्पा मारणार, मस्ती करणार, मग लेट तर होईल ना. मित्र म्हणजे सगळं काय असं होऊन गेलंय तुझं आता. फॅमिली नंतर मित्र म्हणजे सगळं. फॅमिली नंतर ना. बर बघू आता किती वाजेला येतो. बाय. लवकर येण्याचा प्रयत्न कर, आपली आई एकटी घरी घाबरेल बिबरेल. आज आहे काय डेट आज? 22. हा 22 आहे आज. या माणसाला काही मम्मीचे सबस्क्रायबर ओळखत असतील. हा ओडिसाला होता आमच्या सोबत, दिसत असेल काय. हे माझे फ्रेंड आहे जय, यश, केदार अँड कृष्णा. हे आलेले आहेत दर्शनाला, दर्शन घ्यायला. बिकॉज 27 हे लोक नाहीये, म्हणजे हा नाहीये, हे बाकी दिघ आहे ना. आणि मित्रांना घेऊन आला आणि त्यांच्यासाठी काहीच घेऊन नाही आला. आणि मी जस्ट आता मोदक बनवायला घेतले. ठीक आहे पुरणपोळी, पुरणपोळी तुझ्या घरी. अरे प्रतीक किती ऑड वाट. आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे, तळणीचे मोदक बनवायचे मला. त्यासाठी मी इथे 1 चमचा तूप टाकलं आणि कोरडं खोबरंच, खोबऱ्याची वाटी मी अशी ग्राइंड करून घेतली मिक्सरमध्ये. साधारण 1.5 वाटी घेतलंय मी खोबरं. गॅसची फ्लेम मी मंदच ठेवली आहे, कारण खोबऱ्याची पावडर आहे, ते पटकन जळून नको जायला म्हणून. तर 1.5 वाटी ही खोबरं होतं, तर मी इथे 1/2 वाटी साखर घेतली त्याच्या अर्धी आणि आता ती साखर मिक्स करून घेते. आणि हो, माझी खसखस संपली होती ॲक्च्युली. तर तुपामध्ये तूप गरम झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही, तुमच्याकडे खसखस असेल तर खसखस आधी छान अशी भाजून घ्या, फ्राय करून घ्या आणि नंतर खोबरं ॲड करा. हे बघा इथे माझ्याकडे मलाई आहे, दुधाची साय, ती मी इथे ॲड करते. तुम्ही हवं तर खोवा पण ॲड करू शकता. तर मलाई मी अशी मध्यभागी घेतली कढईमध्ये, कारण की तिला मेल्ट व्हायला छान असं. मी काढून ठेवली होती मोदक बनवायचे म्हणून. आणि आता ही जी मलाई आहे तिला मी छान मेल्ट झाल्यानंतर पूर्ण ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे. खूप छान, खूप टेस्टी लागता मोदक. मलाई ऐवजी खोवा घातला मग तर काय विचारायलाच नको, मग तर खूपच छान लागता. हे बघा काजू आणि बदाम मी बऱ्यापैकी खलबत्त्यामध्येच कांडून घेतले, कट करत नाही बसली. आणि कांडून घेतल्यानंतर असे त्या मिश्रणामध्ये मिक्स करून दिले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता. इथे माझ्याकडे इलायची आणि साखर अशी ग्राइंड करून ठेवलेली असते, दोन्ही मिक्स करून ती टाकली मी 1 टीस्पून आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून दिली. तर इथे आपलं सारण जे आहे मोदकांचं ते ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. तर आता आपल्याला कणिक भिजायचं आहे मोदकांसाठी. त्यासाठी मी एक पॅन ठेवली छोटी गॅसवर आणि तिच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलंय
इकडे मी घमेल्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा, दोन्ही वाट्या सारख्याच घ्यायच्या आहे, म्हणजे दोन्ही अर्ध अर्ध घ्यायचं आहे. ते दोन्ही घेतल्यानंतर चवीनुसार मी इथे मीठ टाकलं आणि नंतर हे तूप एकदम कडक असताना, हे बघा कसं चुरचूर आवाज येतोय आणि ते कसं होतंय पिठावर, इतकं कडक पाहिजे ते म्हणजे आपले मोदक छान होतात. तर ते गरम तूप टाकून घेतल्यानंतर डायरेक्ट हात नाही घालायचा त्यात, नाही तर आपल्याला चटके बसू शकता. आणि चमच्याने छान असं ते मिक्स करून घ्यायचंय. आणि हो, हल्ली मी रोज देवाची भांडे घासते तर पितांबरीमुळे माझ्या बोटांचे नेल्स वगैरेच्या हालत खूप खराब झाली, इग्नोर करा प्लीज. तर आता आपल्याला हे कणिक भिजून घ्यायचंय छान असं, जसं पोळ्यांना भिजतो तसंच, म्हणजे खूप कडकही नाही आणि खूप सैलही नाही, असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय. पाणी लागता लागता टाकायचंय. तर हे बघा, इथे माझं हे कणिक भिजून झालंय. तर याला खूप नाही, फक्त 5 मिनिटं आपण ठेवू या रेसला. जास्त वेळ ठेवलं तर काय होतं, त्याच्यामध्ये आपण तूप घातलंय ना मोहन, तर ते कडक होऊन जाईल पीठ. म्हणून मग फक्त 5 मिनिटं मी त्याला रेसला ठेवून देते. इथे भिजलेल्या कणकेचे मी असे गोळे करून घेतले, पेढे करून घेतले. तर आता याच्या मी पारी लाटून घेते. तर अशी या साईजची मी पारी लाटून घेतली. आता याच्यामध्ये सारण भरूया. एक मोठा चमचा भरून भरलं मी यात सारण. आणि असं याला काय म्हणतात, सुन्या, सुन्यांसारखं काय म्हणता याला, कळी, कळी, कळ्या म्हणता ना, अशा कळ्या करून घेते मी. आणि आता ह्या कळ्या केल्यानंतर आपण पुरणपोळीसाठी कसं कणकेमध्ये पुरणाचा गोळा ठेवून असं वरती सगळे त्याचं तोंड एकत्र करून असं बंद करण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाने आधी मी त्याला बंद करण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने सगळं एकत्र करून बंद केलं. अशा पद्धतीने आता मी हे सगळे मोदक करून घेते. तर हे बघा, इथे माझे मोदक बनवून झालेले आहेत. हे 25 मोदक आहे. बाप्पाला ज्या वेळेस मी नैवेद्य दाखवेल 21 मोदकचं दाखवेल. तर तयार करून झाले, आता तळायचे आहेत. ते तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये मोदक सोडूया. मला मोदक लाटताना कशाचाच वापर करायची गरज नाही लागली, म्हणजे ते पीठ किंवा मैदा असं काही लावलं नाही मी, मोहन टाकलेलं होतं त्यामुळे. आणि हो, तेलामध्ये मोदक सोडताना जरा काळजीपूर्वक सोडायचे, तेल वगैरे नको उडायला, चटका वगैरे नको बसायला आपल्याला. तर म्हणून काळजीपूर्वक हळूवारपणे मोदक तेलामध्ये सोडायचे. छान असा मोदकांचा कलर चेंज होतोय, तुम्ही बघू शकता मस्त. तेलातनं मोदक बाहेर काढताना व्यवस्थित त्याचं जे तेल आहे एक्स्ट्राचं ते सगळं निथरून मग मोदक बाहेर काढायचे. आणि बाहेर काढल्यानंतर टिश्यू पेपरवर काढायचे ते, म्हणजे त्याचं जे एक्स्ट्राचं जे ऑइल लागलेलं असतं ना त्याला बाहेर, ते टिश्यू पेपर ओढून घेतो एक्स्ट्राचं तेल सगळं. आणि मी मोदकांना बिलकुल एक्स्ट्राचं तेल राहत नाही. तर असंच आता उरलेले मोदकही मी तळून घेते, कारण 25 एकदम नाही तळले गेले. 2 बॅचमध्ये मी सर्व मोदक असे तळून घेतले. तुम्ही आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आपले मोदक इथे तळून झालेले आहे, किती छान दिसताय आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. तर मी तर इथे मलाईचा वापर केला, माझ्याकडे होती मलाई म्हणून. आपण मलाई ऐवजी खोव्याचाही वापर करू शकतो आणि तळणीचे मोदक देखील खायला खूप छान लागतात आणि दिसता पण किती छान आहे बघा. तर मला अशा मोठ्या मोठ्या साईजचेच मोदक करायला आवडतात. तर अतिशय सुंदर असे आपले मोदक झालेले आहे, तुम्ही बघू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्ही तळणीचे मोदक कशा पद्धतीने करता, तुमची कशी पद्धत आहे ती मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तर ही माझी पद्धत होती आणि माझे मोदक, माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हा आहे आपला बाप्पाचा आजचा प्रसाद.